1983 साली भारताने वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी संदीप पाटील हे क्रिकेटर देखील या टीमचा एक हिस्सा होते. भारताला मिळालेल्या या वर्ल्ड कपच्या विजयाची पुनरावृत्ती होणार आहे. दिग्दर्शक कबीर खान स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा घेऊन येतोय, ज्यात संदीप पाटीलची भूमिका त्यांचाच मुलगा चिराग पाटील करणार आहे. चिरागने आतापर्यंत 11 मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय आणि आता तो रणवीर सिंग सोबत मैदानात उतरायला तयार झालाय. चिराग या सिनेमामध्ये काम करणार असल्याचं समजल्यावर संदीप पाटील यांनी ही बातमी ऐकून त्यांना खूप आनंद झाला असल्याचं एक पत्र देखील चिरागला दिलं. या पत्रामध्ये त्यांनी चिरागला ही बातमी ऐकून खूप आनंदी झालो, कारण ही अशी एक गोष्ट आहे जी याआधी कदाचित सिनेमांमध्ये घडली नाही. स्वतःवर, स्वतःच्या कामावर विश्वास ठेव, असं या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं. ते पत्र चिरागने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून आनंद व्यक्त केला. आता हा सिनेमा कसा असेल, 1983 तो भारतासाठी अभिमानाचा दिवस सिनेमाद्वारे पुन्हा प्रकाशझोतात येणार आहे, त्याबद्दल सगळ्या क्रिकेट प्रेमींनाच शिवाय प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. तुम्हाला या सिनेमाविषयी काय वाटतं आम्हाला जरूर कळवा आणि मराठी सिनेसृष्टीतील ताज्या घडामोडी मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी.